मतदानानंतर आता पावती मिळणार आहे. नव्या ईव्हीएमला केंद्राची मंजुरी आहे. ईव्हीएमच्या गोळ्यानंतर सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ईव्हीएम गोळ्याच्या तक्रारी झाल्यानंतर आता नव्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सची खरेदी होणार आहे. त्यासाठी 3,174 कोटी रुपये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केले आहेत. निवडणूक आयोगाच्या या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन विषयीच्या शंका दूर होतील असा निवडणूक आयोगाचा दावा आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत या नव्या मशीन्सचा वापर होणार आहे.